मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मालदा ते ध्वजापाणी डांबरीकरण केलेला निष्कृष्ट उखडला ठेकेदार व अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील मालदा ते ध्वजापाणी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आलेल्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी तसेच रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण नव्याने करण्याची मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग तळोदा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे जिल्हाध्यक्ष हिरामण खरे जिल्हा कार्याध्यक्ष डोंगरसिंग पावरा तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा फेका पावरा मुन्ना पावरा दयानंद वळवी आदींनी निवेदनाद्वारे केली आहे तळोदा तालुक्यातील मालदा ते रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून चार कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत आहे काही दिवसांतच हाताने खरडताच त्या रस्त्याचे डांबर निघाल पायानेही रस्त्यावरचे डांबरीकरण निघत आहे रस्त्यावरील डांबराचा थर सहजपणे हाताने निघत आहे अत्यंत निष्कृष्ठ दर्जाचे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम संबंधित ठेकेदार व अभियंता करीत आहेत शासनाकडून आदिवासी भागात विकास कामे केल्याचा गाजावाजा केला जातो परंतु आदिवासी भागात अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे काम पाहायला मिळते तालुक्यात जिकडे तिकडे खंडेमय रस्ते आहेत खंडेमय रस्त्यांमुळे लोक हैराण आहेत रस्त्याचे असे निष्कृष्ट काम करून ठेकेदार व अभियंता हे आदिवासींची थट्टा करत आहेत या रस्त्याचे काम काटकसरीने केले जात आहे कामात कुचराई करण्यात येत आहे रस्त्याच्या कामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याचा समोर आले आहे मालदा ते ध्वजापाणी येथील रस्त्याच्या कामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे परिसरातील ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे तळोदा तालुक्यातील मालदा ते ध्वजापाणी रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व रस्ते नव्याने करण्यात यावा संबंधित ठेकेदारावर व अभियंत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून बांधकाम विभागास देण्यात आलेला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार